त्याच त्या चवीला कंटाळलेल्या खवय्यांसाठी उत्कृष्ट चवीची दररोज मेजवानी आपल्या सर्वांच्या आवडत्या सिंधुदुर्ग किनारा हॉटेलमध्ये। ठाण्यामध्ये 18 वर्षांपासून सुप्रसिद्ध असलेले सिंधुदुर्ग किनारा हॉटेल आता असलदे या गावात अगदी निसर्गरम्य ठिकाणी नॉन एसी, ओपन एसी फॅमिली हॉल, एसी बोटीत बसून जेवणाचा आनंद, प्रशस्त पार्किंग, स्वच्छ आणि प्रशस्त टॉयलेट, चहा, नाश्ता, जेवण यासह मालवणी, त्याचबरोबर मुगलाई, चायनीज, तंदुरी, नॉर्थ इंडियन अशी भरपूर व्हरायटी आजच भेट द्या आणि अनुभव घ्या एका अनोख्या निसर्गरम्य मेजवानीचा। हॉटेल सिंधुदुर्ग किनारा, मुंबई गोवा हायवे, असलदे पेट्रोल पंपाजवळ असलदे। संपर्क 8624-85-94-49 आणि 8624-90-94-49। हॉटेल सिंधुदुर्ग किनारा। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार का अशा चर्चा सध्या सुरू आहेत। या चर्चांच्या मध्यस्थानी आहे पवार कुटुंब। राज्याच्या राजकारणात नेमकं घडतंय काय, पवार कुटुंब याला कारणीभूत का ठरतंय पाहूया। विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार 7 आमदारांसह नॉट रिचेबल असल्याची चर्चा होती। अजित पवार यांच्याशी सध्या कुणाचाही संपर्क होत नसून राष्ट्रवादीच्या 7 ते 10 आमदारांसह ते नॉट रिचेबल आहेत असा मेसेज माध्यमांमध्ये फिरू लागला। अजित पवार यांचे पुण्यातील 2 दिवसांचे कार्यक्रम रद्द केले। दरम्यान या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ट्विट केलंय। त्या ट्विटनंतर राजकीय चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या होत्या। अजित पवार नॉट रिचेबल असल्याचे काही राजकीय कारण आहे का असाही प्रश्न विचारला जात होता। विरोधी पक्षनेते अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल झाले होते। सर्व कार्यक्रम रद्द करून अजित पवार अज्ञातस्थळी रवाना झाले होते। पुणे शहर आणि जिल्ह्यात अजित पवार यांचे विविध कार्यक्रम होते। ते शनिवारी एका इफ्तार पार्टीत जाणार होते, परंतु ते शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना सांगत 2 दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द केले। हे कार्यक्रम रद्द का झाले याचं कारण समजू शकलेलं नव्हतं। अजित पवार नॉट रिचेबल झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं। शिवाय सोशल मीडियातही जोरदार चर्चा सुरू झाली होती। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ट्विट केलं होतं। हे ट्विट राजकारणावर होतं। या ट्विटमध्ये पहाटेच्या शपथविधीचा फोटो होता। केळसवाण राजकारण, मी पुन्हा येईन असं कॅप्शन अंजली दमानिया यांनी दिलं होतं। विधानसभेच्या 2019 निवडणुकीनंतर मवियाची स्थापना झाली, त्यावेळी अनेक राजकीय घडामोडी घडल्या होत्या। अजित पवार यांनी थेट भाजपशी हातमिळवणी केली होती। सध्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे मंत्रिपदाची शपथ घेतली होती। आता पुन्हा एकदा अजित पवार नॉट रिचेबल झाल्यानं जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू होती। त्यातच शरद पवार यांनी शुक्रवारी गौतम अदानी विषयावर मोदी सरकारची पाठराखण केली होती। त्या विषयाशी अजित पवारांचा विषय अनेकांनी जोडला होता। मात्र बऱ्याच काळानंतर अजित पवारांनी सपत्नीक एका कार्यक्रमात हजेरी लावली। मात्र या सगळ्या घडामोडींचा राजकारणाशी संबंध जोडला गेला, यामुळे राज्यातील राजकीय परिस्थिती पुन्हा बदलणार का याची जोरदार चर्चा सुरू आहे। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।